अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मानवाच्या मूलभूत अधिकारांसाठी संपूर्ण देशामध्ये निस्वार्थीपणे कार्यरत असणाऱ्या केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन या ह्युमन राईट्स संघटनेची जामनेर तालुका कार्यकारिणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गौतम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज घोषित करण्यात आली। शहरातील बाजार समिती सभागृहामध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम भारंबे, जिल्हा सल्लागार ॲडव्होकेट नितीन चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी जामनेर तालुक्यातील जिजाबाई डोंगरे यांची महिला जिल्हा सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात येऊन जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून विजय पाटील, महिला तालुका अध्यक्षपदी संगीता पाटील यांच्यासह इतर तालुका कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली। नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी ओळखपत्रांचे वितरण सुद्धा करण्यात आले। कार्यक्रमाला जामनेर तालुक्यातील केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय अध्यक्षांनी मला काही बोलायला बोलतील अशी कुठली गर्दी चुक्या करू नका। तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही मला फोन करा किंवा मी तुमच्या पाठीशी, तुम्हाला माहीतच आहे की मी सतत उभाच राहतो, बरोबर। परंतु याच्यानंतर तुम्ही कामं करा। कामं करायच्या वेळेस हा जो आपला आय डी कार्ड आहे, हे समजा तुम्हाला कुठं तहसीलला जायचं, हे कार्ड गळ्यात टाकायचं आणि सरळ जायचं, कुठेही चिंता करायची नाही। कामं करायचं, अधिकारांसाठी लढायचं कुठलंही असतो, मग अशी तुम्ही उभे राहता जर तुम्ही जे मनाशी फोन केला होता, तुम्ही जे काही काम केलं ते अपूर्ण काम। याच्यानंतर असं तुम्हाला काही अडचण बी आली तर तुम्ही तालुका अध्यक्ष आणि सचिव ते तालुका ते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्हाला चालेल। त्यांच्याकडनं जर नाही झालं तरी तो भारंबे साहेब आहेत तर जळगाव, त्यांना फोन करायचं, जायची गरज नाही, फोन करा की साहेब आम्हाला अशाची तक्रार, त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत वकील साहेब आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। आणि जरी नाही झालं तर मी तर हाऊस शेवटो, तुम्ही केव्हाही कुठं बोला तुमची गोळी घेतोच मी आता मध्ये, ती काही अडचण नाही आपल्याला। या आपली सगळी जी टीम आहे, ही टीम मानवांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना हे माहिती पाहिजे की आपल्याला मानवाधिकार जे दिलेले आहेत ते कोणते आहे, घटनेच्या कोणत्या तरतुदी खाली ते आपल्याला दिलेले आहे आणि त्यांचं रक्षण कसं करायचं। या संघटनेत कार्यकर्त्यांना प्रथमतः तुम्हाला हा प्रश्न कळतच असेल की एखादी तक्रार आल्यानंतर आपण काय करायचं, तर त्याचं बहुमूल्य असं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी गौतम सर आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की आमच्या कार्यकर्त्यांना त्याविषयी त्यांनी त्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन करावं। आज इस केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटनेची जरूरत इस जामनेर तालुका में क्यों पड़ी, जामनेर तालुका में केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटन की जरूरत क्यों पड़ी। आप सब लोग अच्छे हैं, अच्छे परिवार से है, समाज सेवा करते हैं, लेकिन समाज सेवा का उद्देश्य क्या है या हम लोग लोगों को न्याय कैसे दिला सकते हैं। आज केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन में जुड़ने के बाद आपको क्या क्या करना है और कैसे करना है, और केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन इस कार्ड का इस्तेमाल कैसे करेंगे, जो आज कार्ड आप लोगों को मिला है इसका मतलब क्या है, इसको यूज कैसे करना है, अपने कार्ड तो पा लिया लेकिन उसका इस्तेमाल कैसे करना है ये अपने को आना चाहिए। तो आज हमको बताएंगे कि आप केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन में कैसे काम करेंगे, केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के मास न्यूज का उद्देश्य क्या है। अपना न्यूज़पेपर भी चलता है, अभी आपको पेपर भी मिलना चालू हो जाएगा और चैनल भी आ रहा है जिसमें आप लोग टीवी पे भी अपना ये सारा कार्यक्रम देख सकते हैं, ठीक है। टीवी आपके घर में है ना, टेलीविजन उस पर भी ये कार्यक्रम को जल्द ही आप लोग देख पाएंगे। तो इस तरीके से केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन अभी 9 राज्यों में कार्यरत है, 9 राज्यों में काम कर रहे हैं। इस तरीके से ये महाराष्ट्र एक उसमें से एक राज्य है जिसके अंदर लगभग हम लोग आठ जिले के अंदर, ऑलमोस्ट 8 जिले के अंदर काम कर रहे हैं। लगभग हम लोग का टारगेट है कि ये महीने में हम लोग 15 जिला में पहुंच जाएंगे। केंद्रीय मानवाधिकार सेवा संगठन का उद्देश्य क्या है, समाज सेवा का उद्देश्य क्या है, सब यही चाहते हैं कि हम शांतिपूर्वक रहे, हमारा हनन न हो, किसी का शोषण न हो, किसी महिला के साथ अत्याचार न हो, किसी के प्रॉपर्टी के साथ अत्याचार न हो, कोई दबंगई या कब्जा या अत्याचार न करे। ज़्यादातर गांव खेड़े में क्या होता है, जो मजबूत होता है वो गरीब को परेशान करता है, यही होता है। या गांव खेड़े में ज़्यादातर लोगों को परेशानी किधर होता है, पुलिस स्टेशन में होता है ना, पुलिस स्टेशन में पुलिस
लेके जाएगा, बंद कर लेगा, मालूम क्या करेगा, अपना पुलिस नहीं आना मांगता है घर पे, ऐसा सोचते हैं हम लोग गाँव खेड़े वाले। लेकिन ऐसा नहीं है, पुलिस हमारी सुरक्षा के लिए होता है, पुलिस हमारी सुरक्षा के लिए होता है, लेकिन हम उसकी सुरक्षा कैसे लेंगे। आज आप केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन में जुड़ के तीन काम बहुत अच्छे तरीके से कर सकते हैं, तीन काम अच्छे तरीके से कर सकते हैं। पहली एजुकेशन, शिक्षा, अरे शिक्षणासाठी तुम्ही काम करू शकता। शिक्षा कैसे, जैसे अभी आपको मालूम नहीं है कि हमारे नगर सेवक के पास क्या व्यवस्था है, भारत सरकार अभी क्या योजना दे रही है, स्टेट गवर्नमेंट महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस हमें क्या क्या दे रहे हैं, ये आपको पता है क्या? नहीं पता है, क्योंकि आपका नगर सेवक, आपका आमदार, आपका खासदार आपको बताने नहीं आता है, वो अपने काम में व्यस्त रहता है। तो ये संगठन आपको वहाँ पे बताएगी, शिक्षण देगी और ये योजनाएं चल रही है, इससे आप लाभ ले सकते हैं। ये हमारे समाज के गरीब लोग इस तरीके से जिनकी दैनिक स्थिति अच्छी नहीं है वो इस चीज़ का फायदा ले सकते हैं। और आप क्या कर सकते हैं, दूसरा इस संगठन में आकर के आप लोग एक दूसरे की मदद भी कर सकते हैं। आप और आपको दो चार ग्रुप में बात कर रहा हूँ, हजारों के ग्रुप में मैं बात करता हूँ, लेकिन आज आप लोग थोड़े में कल आप ज्यादा हो जाएंगे, बड़े हो जाएंगे, सब लोग फैला देंगे, बढ़ जाएगा संगठन। जब एक दूसरे की मदद मिलेगी तो कौन नहीं जुड़ना चाहेगा। अगर मुझे न्याय मिलेगा, मदद मिलेगा, सपोर्ट मिलेगा, मैं जुड़ना चाहूंगा आपके साथ। अगर मुझे हेल्प मिल रहा है तो मैं जुड़ूंगा, नहीं मिलेगा तो नहीं जुड़ूंगा। तो अपने जब हेल्प मिलेगा तो आप जुड़ेंगे। अभी क्या, अभी ताई सोचती थी अरे वो महिला का बहुत प्रॉब्लम है, मैं क्या करूँ, समझ में नहीं आ रहा है, कोई मार्गदर्शक देने वाला नहीं, कोई संगठन अपने साथ चल के उसकी बात प्रशासन के सामने रखे, कलेक्टर के सामने रखे, या फिर पीआई के सामने रखे, या फिर कलेक्टर के सामने रखे। आज आपको समस्या खत्म हो गई है, केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के बैनर तले आप अपनी समस्या उनके सामने रख सकते हैं, लेटर इशू कर सकते हैं, उनको डिमांड कर सकते हैं, उनको पूछ सकते हैं कि ये सुविधाएं हमें चाहिए, या यहाँ का रोड खराब है इसको बनना चाहिए, या हमारी आवश्यकता है, या हमारा लेटर है, ज्ञापन सौंप सकते हैं आप इस केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन के पेपर पे, बैनर तले डॉक्यूमेंटेशन के नीचे आप सारा काम कर सकते हैं। तो बात करते रहना है, कभी भी एक चीज आप लोग नोटिस रखना, केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन आपको किसी प्रकार का वेतन भत्ता नहीं देता है, ये वेरी मच क्लियर है, क्योंकि आप लोग कभी ये कंफ्यूजन में मत आना आप लोग, ठीक है। और हम लोग किसी तरह का एडेड चार्जेस भी नहीं लेते। शोषण को रोक पाएंगे, सरकार की योजनाएं हम तक पहुंचा पाएंगे, शासन प्रशासन की मदद उनको हम दिला पाएंगे, ये केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन की यही उद्देश्य है और यही चाहता है केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन। केंद्रीय मानव अधिकार सेवा संगठन ये दिल्ली की संघटना है आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कार्य करत असते। मी जळगाव जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम वारंबे, आज जामनेरला कार्यक्रम घेतला आहे आय डी कार्ड वाटपचा, त्या निमित्ताने हे कार्यक्रम घेतलेला आहे। आज मानव अधिकार जिल्ह्याचे सचिव असल्यामुळे व जामनेर तालुक्यामध्ये शाखा ओपन करत असताना या कार्यक्रमामध्ये जामनेर ते कार्यक्रम आम्ही घेतला आहे व तो चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे। तसेच लोकांना ज्या समस्या असतात त्या समस्या सुटत नाहीत, आपण या समस्या मानव अधिकार आयोगाच्या मार्फत तात्काळ सोडवू शकतो। केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नवी दिल्ली च्या जळगाव जिल्हा सल्लागारपदी मी आहे ॲडव्होकेट नितीन चौधरी। या जसं की आता संदीप गौतम सरांनी सांगितलं आपल्याला की ही जी संघटना आहे ही मानवाच्या अधिकारांचं रक्षणासाठी कार्य करत असते। आपले जे घटनेमध्ये मूलभूत अधिकार आणि त्याप्रति मूलभूत कर्तव्य जे दिले आहेत त्यांची जाणीव ठेवून या संघटनेमध्ये कार्य केले जाते आणि अशा प्रकारे या ठिकाणी जामनेर टीमचं या ठिकाणी मार्गदर्शन करायला संदीपजी गौतम सर आलेले आहेत आणि त्यांनी योग्य असा अमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। या बहुमूल्य दिवशी आपण अशी प्रार्थना करूया की मानवांचं हक्कांचं रक्षण आमच्या हातून असंच होत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। जिजाबाई विठ्ठल डोंगरी, मी आज मानवाधिकार संघटना जी स्थापित केलेली आहे तरी मी त्याच्याकरता बरेचसे प्रयत्न करून पूर्ण टीम मी संघटित करीन आणि इथे येऊन माझी बोलण्यावर गौतम सर येऊन आणि गौतम सरांनी आम्हाला जे हे केलं आणि जे आपल्याला सांगितलं त्याच्यावर आम्ही खूप विचार करूनच ही संघटना चालवणार आहे आणि कोणावर अन्याय होऊ नये आणि कोणाचंच काही म्हणजे कोणाला काही घडू नये, सगळ्या महिला एकत्र मिळून आम्ही त्याचा पूर्णपणे शोध करू आणि ही मानवाधिकार संघटना ही अशीच चालू ठेवून आम्ही याचे प्रयत्न करू की कोणावर अत्याचार झाला पाहिजे नाही,
कोणाचे काही काम असले तरी ते आम्ही एकत्र येऊन सगळेजणी सर्व सोडवू आमचा असं शोक प्रयत्न राहील. गौतम सरांनी, पुरुषोत्तम सरांनी, ॲडव्होकेट सरांनी आम्हाला जी मदत केली आणि आमच्या बोलण्यावर इथं येऊन हे जी आपली आयडेंटिटी कार्डाची वाटप केली तर मी त्यांचे खूप सर्वांचे धन्यवाद करते आणि त्यांना शुभेच्छा देते की आमच्या मागे अशाच आम्हाला मदत करत राहा आणि अशीच आम्हाला वेळोवेळी आम्हाला पुढचं काय बा ते आम्हाला त्यांनी सांगावं आणि आम्हाला सहकार्य करावं. मी अशीच त्यांना हमेशा विनंती करते आणि गौतम सरांचे मी एवढ्या दिल्लीहून आल्याच्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.